नमस्कार, सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर सम्राट म्हणून उद्यास आलेले पंढरपूरचे अभिजीत पाटील यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांचा प्रवेश झाला. एका बाजूला पाटील यांची भाजप नेते प्रवीण दरेकर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक दिसत असताना अचानक झालेल्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. आता खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे, अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये काम करणार नाहीत. शरद पवार यांच्या कार्यक्रमावेळी अचानक त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली गेली, त्यामुळे एवढ्या ज्येष्ठ नेत्याचा अवमान होऊ नये यासाठी त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र ते पक्षाचे काम करणार नाहीत असं त्यांनी मला सांगितलं आहे. असा दावा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. पुण्यामध्ये आयोजित भाजपाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीवेळी ते माध्यमांशी बोलत होते.